नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना, तर ज्या महिला भगिनींनी या योजनेसाठी फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे, तर त्यांनी लगेच आता पुढील काम करायचं आहे. आणि हे जर काम केलं नाही तर आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार नाही. तर त्यामुळे नेमकं ते काम कोणतं आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ते काम करता येईल, जेणेकरून आपल्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील आणि कोणतीही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. आणि मित्रांनो, जाऊया आपण गुगल क्रोमवर. आणि या गुगल क्रोमचं हे जे सर्च बॉक्स आहे ते यामध्ये टाईप करायचं आहे आपल्याला आधार, एवढंच टाईप करा आणि आता एंटरचं बटन प्रेस करा. ते टाईप केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिसून येईल की आधार साठी जी पहिलीच वेबसाईटची लिंक या ठिकाणी आहे, UIDAI.gov.in ही आधारची अधिकृत वेबसाईट लिंक आहे. त्यामुळे आता या वेबसाईटला आपण डबल क्लिक करून ओपन करूया. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला भाषा निवडायची आहे. तर ही जी सुरुवातीची इंग्लिश लँग्वेज आहे तर त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल या ठिकाणी. आणि जर आपण या पेजला जर ड्रॅग केलं खाली तर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी 3 नंबरला आधार सर्व्हिसेस नावाचं ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी आधार सर्व्हिसेस हे ऑप्शन आहे, तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता दुसरं पेज ओपन होईल आणि यामध्ये आधार लिंकिंग स्टेटस आणि दुसरं पण आहे आधार लिंकिंग स्टेटस. तर यामध्ये जे पहिलं आहे आधार लिंकिंग स्टेटस, तर या लिंकला आपल्याला क्लिक करायचंय, कारण याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस आहे, तर म्हणून आपण या लिंकला क्लिक करणार आहे. आता मित्रांनो, आपल्याला लॉग इन व्हायचं आहे, त्यासाठीच हे ऑप्शन आलेलं आहे. तर या ठिकाणी हे जे राईट साईडला लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे याला आपण क्लिक करूया. आता मित्रांनो, या ठिकाणी लागणार आहे आपल्याला आधार नंबर. तर आता या ठिकाणी आपण आपला आधार नंबर टाकूया. तर मित्रांनो, सिक्युरिटी पर्पज साठी मी या ठिकाणी माझा आधार नंबर हाईड करत आहे. ते टाकल्यानंतर मित्रांनो, इंटर कॅप्चा म्हणून ऑप्शन आहे, तर या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तर तो इंटर करायचा आहे. आणि आता लॉग इन विथ ओटीपी. तर मित्रांनो, ज्यावेळेस लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनला आपण क्लिक करतो तर त्यावेळेस हा ओटीपी आपल्या आधारशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबरवर जाणार आहे. तर याला क्लिक करूया आपण आणि जो ओटीपी येईल आता तो आपण या ठिकाणी टाईप करूया. आता मित्रांनो, ओटीपी अजून आलेला नव्हता म्हणून आपण हे जे रिसेंटचं ऑप्शन आहे याला परत क्लिक करूया आपण. होऊ शकते या ठिकाणी उशिरा पण येऊ शकतो एखादा ओटीपी. तर आपला ओटीपी आलेला आहे, आता आपण ओटीपी एंटर करूया. आणि मित्रांनो, ओटीपी टाकल्यानंतर खाली लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. आणि त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि या ठिकाणी हे सर्व्हिसेसचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि खूप साऱ्या सर्व्हिसेस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. तर यामध्ये डॉक्युमेंट अपडेट असेल, त्यानंतर आधार डाउनलोड करायचं असेल तर ते करता येईल आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी बघा, ऍड्रेस अपडेट करायचा असेल तो करता येईल.
त्यानंतर या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस, तर बँक अकाउंट सोबत आपलं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही, तर यासाठी आपल्याला बँक सीडिंग स्टेटस इथे क्लिक करावं लागणार आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असे आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करत आहे, तर त्यांचं आधार कार्ड बँक सोबत कनेक्ट असणे अतिशय गरजेचं आहे, कारण ते आधारद्वारेच पैसे बँक अकाउंटला जमा होणार आहे. म्हणून आपल्याला आपलं खातं आधार नंबर हा बँक सोबत कनेक्टेड आहे किंवा नाही ते चेक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बघूया आता हे जे बँक सीडिंग स्टेटस आहे, तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय. आणि मित्रांनो, अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला दिसून येईल कॉंग्रॅच्युलेशनचा, आणि आपलं जे काही आपला जो आधार नंबर आहे, तर तो आधार नंबर बँक कोणत्या बँक सोबत कनेक्टेड आहे, तर त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. बघा, या ठिकाणी सुरुवातीला आधार नंबर आहे, त्यानंतर जी बँक आहे तर त्या बँकचं नाव पण या ठिकाणी दिसून येईल, त्यानंतर या ठिकाणी त्याचं स्टेटस पण दिसून येईल या ठिकाणी ऍक्टिव्ह म्हणून, त्यानंतर कधी लास्ट अपडेट केलं होतं आपण, तर हे पण या ठिकाणी दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपलं आधार कार्ड नंबर हे बँक अकाउंट सोबत कनेक्टेड आहे किंवा नाही, तर ते इथून आपल्याला चेक करता येईल. आणि जर आपलं आधार कार्ड बँक सोबत कनेक्टेड नसेल, तर आपण आपल्या संबंधित बँकला व्हिजिट करून त्या ठिकाणी एक फॉर्म आहे, तर तो फॉर्म भरून द्या. त्यासोबत आपलं आधार कार्ड त्याला त्या फॉर्म सोबत जोडायचं आहे आणि बँकमध्ये देऊन टाकायचंय, म्हणजे ते लोक लगेच ते अपडेट करून टाकतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला अगदी फ्री मध्ये आपलं आधार कार्ड हे बँक अकाउंट सोबत कनेक्टेड आहे किंवा नाही, तर ते चेक करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.